अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। येत्या 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सह्याद्री या महानाट्याचे आयोजन गिरीश महाजन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे। सह्याद्री महानाट्यामध्ये चित्रपट अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी माँसाहेब जिजाऊंची प्रमुख भूमिका साकारली असून 350 वर्षाचा जाज्वल इतिहासाचे दर्शन या महानाट्याद्वारे जामनेरकरांना घडणार आहे। सुमारे 300 कलावंतांनी या महानाट्यात भूमिका असून हत्ती घोडे अशा मोठ्या लवाजम्य छत्रपती शिवाजी महाराजांचा थरारक इतिहास या महानाट्याद्वारे बघायला मिळणार आहे। जामनेर शहरातील शिवतीर्थ मैदानावर येत्या मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री या महानाट्याचा प्रयोग होणार असून महानाट्य सर्वांनी बघण्यासाठी येण्याचे आवाहन गिरीश महाजन फाउंडेशनच्या वतीने पत्रकार परिषदेद्वारे करण्यात आले आहे। प्रथम नगर अध्यक्ष साधनाताई महाजन, फाउंडेशनचे उपाध्यक्ष आदरणीय छगनदादा जालटे, नगरपालिकेचे आपले गटनेते डॉक्टर गोंडेदादा, सभापती आदरणीय शरद पाटील सर, सभापती आदरणीय बाबूराव अण्णा, नगरसेवक पाटील जालटे, सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि आजच्या पत्रकार परिषदेचे आपले मुख्य आकर्षण बिंदू जे गिरीश महाजन फाउंडेशनच्या वतीनं सह्याद्री महानाट्य आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त 19 तारीख आणि 20 तारखेला जामनेरमध्ये ठेवतो आहे। त्या महानाट्याचे मुख्य कलाकार आणि ते दिग्दर्शकही आहेत असे जळंतर सुनील दंड गव्हाडकर आपल्यात उपस्थित आहेत। त्यानंतर या सगळ्या सह्याद्री नाटकाचं मुख्य व्यवस्थापक म्हणून जे काम बघतात ते महेशजी बगडी ह्या देखील आपल्यात उपस्थित आहेत। आपल्या सगळ्यांना कल्पना आहेच की गिरीश महाजन फाउंडेशन गेल्या अनेक दिवसापासून आपल्या जामनेरमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करत असते। खऱ्या अर्थानं जामनेर तालुक्यात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम किंबहुना आपले सण उत्सव मोठ्या उत्सवाने जर होत असतील तर ते कोणाच्या माध्यमातून होतात याची आपल्या सगळ्या कल्पना आहे। माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांची खूप मोठी पार्श्वभूमी आणि खूप मोठं योगदान या सगळ्या विषयांना असतं। मी तर म्हणेल की बरेचसे असे उत्सव आहेत की ते भाऊंशिवाय आपल्या जामनेर तालुक्यात पूर्ण देखील होत नाही आणि याचे सगळे आपण अनेक वेळेस आपण त्या गोष्टी पाहिल्या आहेत आणि म्हणून सातत्याने जामनेर तालुक्यातील कलागुणांना वाव मिळाला पाहिजे, त्यांना सांस्कृतिक कार्यक्रमाची काहीतरी मिळालं पाहिजे अशा भूमिकेत भाऊ नेहमी असायचे आणि म्हणून भाऊंच्या नावाने आपल्या भारतीय जनता पार्टीचे किंवा ज्या सांस्कृतिक कला क्षेत्रात ज्या ज्या लोकांना रस होता अशा काही कार्यकर्त्यांनी अनेक लोकांनी एकत्र देऊन माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या नावाने गिरीश महाजन फाउंडेशनची स्थापना केली आणि गेल्या अनेक वर्षापासून विविध कार्यक्रम आपल्या जामनेर येथे मग ते व्याख्याने असतील, विविध सामाजिक भूमिका असलेले अनेक कार्यक्रम असतील ते आपल्या या माध्यमातून या फाउंडेशनच्या माध्यमातून होत आहेत आणि विविध उत्सव आपण या फाउंडेशनच्या नावावर इथे साजरा करतो। 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्सवाने आपण इथे साजरी करणार आहोत आणि म्हणून जळगाव जिल्ह्याच्या या उत्सव समितीचे अध्यक्ष माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन असल्यामुळे स्वाभाविक मोठ्या उत्सवाची जबाबदारी जी आहे ती जामनेरकरांवर निश्चित त्या निमित्ताने आली आणि म्हणून भाऊंच्या संकल्पनेत असं होतं की सह्याद्री हे महानाट्य आपण इथे बोलवावं आणि तिथल्या सगळ्या व्यवस्थापकांनी कलाकारांनी त्या विषयाला दुजोरा दिला। भाऊंच्या त्यांचा रिक्त शेड्यूल खूप ठरलेलं असतं, आपल्याला कल्पना असेल की हे महानाट्य अनेक मोठ्या प्रमाणात त्याचे प्रयोग मोठमोठ्या सिटीजमध्ये होतात। खरं तर ग्रामीण भागात आपला तालुका घर ग्रामीणही नाही आणि घर शहरी नाही अशा याच्यात हा प्रयोग पहिल्यांदा होतो आहे। हा खरं तर त्या कलाकारांचा आणि व्यवस्थापकांचा मोठेपण आहे आणि भाऊंच्या शब्दाला त्यांनी मान दिला, आपले तिथे आले आणि म्हणून स्वाभाविक आपल्या पत्रकाराच्या माध्यमातून या कार्यक्रमाची विशेष प्रसिद्धी व्हावी म्हणून आपण आजची पत्रकार परिषद बोलवली आहे। आपण अगदी अल्पदेश वेळात आपलं शेड्यूल अव्यस्त असताना देखील आल्यात, त्यामुळे मी
गिरीश महाजन फाउंडेशनच्या वतीनं आपल्या सर्वांचं आभार मानतो, आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि या पत्रकार परिषदेला आपण स्वागत करूया अशी मी आपल्याला विनंती करतो. काही प्रश्न असतील तर विचारू शकतो. ज्याच्यामुळे आपण 1200 square foot LED लाईट करतोय आणि या टेक्नॉलॉजीमुळे पहिला महाराष्ट्रातला भव्य असा महाराष्ट्र स्थापित करतो. या महाराष्ट्राचं लेखन आणि निर्देशन प्राध्यापक निलेश रावसाहेब दळणकर यांनी केलेलं आहे, ज्यांचे आत्तापर्यंत 5 मराठी चित्रपट लेखक आणि दिग्दर्शित झालेले होते. त्यांचा आत्ता शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित आसूड हा चित्रपट पूर्ण महाराष्ट्र प्रदर्शित झाला. तसे निलेश रावसाहेब दळणकर यांच्या लेखनीतून स्वराज्याचा इतिहास सांगणारा हा महाराष्ट्र आपल्याकडे प्राध्यापक निलेश रावसाहेब दळणकर आसूड चित्रपटांना अक्षर महाराष्ट्र प्रदर्शित झाला. त्याच्यामध्ये मुख्य भूमिकेमध्ये शिवाजी महाराज स्वप्न दंडगवाळ आहे आणि मा जिजाऊंच्या भूमिकेमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री किशोरीताई शहाणे आहे. आतापर्यंत तब्बल 35 प्रयोग आपण या महानाट्याचे केले आहेत. महाराष्ट्रातल्या ऑलमोस्ट सगळ्याच महानगरामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, नांदेड या सगळ्या राज्यांमध्ये आपल्या शहरांमध्ये या नाट्याचे प्रयोग झाले आणि अद्ययावत टेक्नॉलॉजी असलेला महाराष्ट्रातला पहिलाच महानाट्य आहे ज्याच्यामध्ये आपण LED लाईट्सचा वापर करतो. जवळपास 1200 square foot LED लाईटमध्ये आपण हे सगळं इतिहास आपण लोकांपर्यंत पोहोचतो. शिवछत्रपतींचा पूर्ण इतिहास आहे. म्हणजे शाहू महाराजांची जी स्वराज्यासाठी जी धडपड होती, त्यांनी जे स्वराज्यासाठी जे प्रयत्न केले, त्या प्रयत्नापासून त्यांनी कसं स्वराज्य स्थापनेसाठी सुरुवात केली, त्या स्वप्नांना आई जिजाऊंनी कसं साकार केलं, त्या प्रयत्नांना छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं त्या प्रयत्नांना प्रत्यक्षात उतरवलं, महाराजांना कोणते कोणते पीचे प्रसंग आले, त्या प्रसंगातून महाराज कसे बचावले, त्याच्यामध्ये जे महाराजांच्या हा जे महत्त्वाचे प्रसंग आहे, अफजल खानाचा वध आहे, स्वराज्याची स्थापना आहे, लखोजीराव जाधव जेव्हा आई जिजाऊ गर्भवती असताना त्यांना जेव्हा धूर पडतो आणि त्यावेळेस हा शिवनेरीचा प्रसंग आहे, तो अतिशय रोचक असा प्रसंग आहे. अफजल खान वधाचा प्रसंग असा अंगावर शहरी आणणारा प्रसंग आहे. महाराजांची आग्रहून सुटका किंवा सगळ्यात महत्त्वाचा प्रसंग म्हणजे जेव्हा महाराज औरंगजेबच्या दरबारी असतात आणि तिथे महाराजांना जी वागणूक दिली जाते आणि तेव्हा महाराज दिल्लीच्या बादशाला जेव्हा पाठ दाखवून महाराज फिरतो आणि म्हणतो की हा तुम्ही महाराज असाल तिथले, राजे असाल तिथले, पण आम्ही महाराष्ट्राचे राजे आहे, तर तो जो महाराजाचा प्रसंग आहे तो प्रसंग अतिशय असा अंगावर मन चालला. प्रत्यक्ष रंगमंच आपण युद्धप्रसंग साकारलेले आहेत. अत्ती घोडे यांचा प्रत्यक्ष रंगमंचावर वापर आहे आणि एक अतिशय असा उत्कृष्ट असा महानाट्य आपल्यासमोर सादर होणार आहे, ज्याच्यामध्ये आपण पूर्ण इतिहासाच्या पूर्ण परत साक्षीदार आहोत. जो इतिहास आपण अनुभवतो, जो इतिहास आपण वाचलेला तो इतिहास आपण प्रत्यक्ष दाखवण्याचा प्रयत्न करतो. प्रयोगासाठी जवळपास 10,000 आसन व्यवस्था केलेली आहे. आसन व्यवस्थेची व्यवस्था केलेली आहे. त्यात महिला वेगळ्या पद्धतीनं महिला असतील, विद्यार्थी स्वातंत्र्य व्यवस्था, महिलांची स्वातंत्र्य व्यवस्था आणि पुरुषांची स्वातंत्र्य व्यवस्था अशा 3 विभागात आपण तिथे बैठक व्यवस्था केलेली आहे. जवळपास 10,000 आसन व्यवस्था तिथे आहे आणि या प्रयोगाचं वैशिष्ट्य असं आहे की कार्यक्रम हा वेळेवर सुरू होणार, कारण 3 तास आपल्याला द्यायचे असल्यामुळे 7 म्हणजे 7 आपला कार्यक्रम वेळेवर सुरू होईल. त्यामुळे आपल्या माध्यमातून आमची विनंती, आपण आव्हान लोकांना करायचं आहे की वेळेवर लोकांनी यावं. गॅलरी करणार आहे पण गॅलरीचा विषय असा की 10,000 आसन व्यवस्थेची गॅलरी तयार जर केली असती कदाचित आणि जर का उद्या लागला असता आणि थोडी मजबूती सुविधा आपल्याकडे इथे नव्हते ना. गॅलरी जो आहे आपण RTP म्हणजे स्टेडियममधली गॅलरीचं काही प्रॉब्लेम नाही, पण याच्यामध्ये कधी रिस्क पण आपल्याला गॅलरी जसं जाणता राजाला आपण गॅलरी केलेली होती, जाणता राजाला तो वेळही होता आणि जळगावची सुविधा आपल्याला इथे सगळं ते करणं प्रॅक्टिकली वेळ कमी होता, कमी वेळात आपण हा विषय ठरवला आणि 4 मोठ्या 8x12 LED स्क्रीन आपण त्या सगळ्या पटांगणात लावतोय. त्यासोबत पार्किंग जी आहे ती कृषी उत्पन्न बाजार समितीचं मैदान, त्यानंतर ते जीवन भूच्या घराच्या समोरचं जे मैदान आहे जीवननगर या मैदानावर कडच्या भागानं जे लोक येतील त्यांची पार्किंगची व्यवस्था तिथे आहे आणि जळगावरून जे लोक येतील त्यांची विडीपाडी साहेबांच्या जे ग्राउंडवर जिथे हा प्रयोग आहे त्याच्या बाजूलाच एक शेत आहे, तिथे प्लॉटिंग झालेली आहे तिथे आणि सोनबळीच्या पायथ्याशी लोकांनी पार्किंग आपण व्यवस्था तिथे करणार आहोत. एंट्री करणं घेणार का आपण तिथे म्हणजे लोकांच्या प्रवेशासाठी? लोकांचे प्रवेश 2 प्रवेशद्वार आपण आता मैदानाला एकूण 3 देणार आणि 3 प्रवेशद्वारातून आपण ती एंट्री देणार
आता सगळं आता यांचे व्यवस्थापक आलेत आता बसून कशा पद्धतीनं यांच्या बाकीच्या प्रयोगाचा अनुभव आहे आपल्यासाठी खऱ्या अर्थानं हा प्रयोग नव्याने आपण कार्यक्रम लाख लाख लोकांचे केलेले परंतु ते कार्यक्रम वेगळे आणि हा कार्यक्रम वेगळा आहे त्यामुळे यांच्या ह्याच्यातनं ह्या पद्धतीत अजून काय आपल्याला इन्क्लूड करता येईल ते आपण आता चर्चेतनं करू परंतु आपल्या ह्याच्यातनं 10,000 लोकांची आसन व्यवस्था महिलांची स्वातंत्र्य व्यवस्था पुरुषांची स्वातंत्र्य आणि विद्यार्थ्यांची स्वातंत्र्य व्यवस्था असं आपण करतो आहे. स्टेजचं फार मोठा विषय असतो. स्टेज त्यांनी सांगितलं किती मोठा शाळा कॉलेजेस आणि युवा यांच्या माध्यमातून हा जास्तीत जास्त प्रचार करण्याचा अत्यंत प्रयत्न आहे. परंतु बहुतेक म्हणणं असं आहे की 2 दिवस सोडून ना तर तिसरा प्रयोग करायची जरी वेळ आली तर आपण तिसऱ्या प्रयोगासाठी देखील किशोरी शाळांना सांगून ठेवले आहे. त्यावेळेला बहुतेकचं म्हटलं लोकांना मागणी लोकांकडून असली तर भाऊ आपल्याला एक दिवस वाढवून द्यायला सांगतील तर त्यांनी किशोरी त्यांनी पण ती प्रोग्राम वाटले आहे. किशोरी शाळे स्वतः त्यांच्या मुलाला देखील एका पिक्चरसाठी लॉन्च करण्यासाठी हाच माध्यम वापरून अशी त्यांनी विनंती केलेली आहे. त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की त्या इंटरव्ह्यूमध्ये मला सरांकडे तुम्हाला स्थानिक कलाकार वगैरे काही स्थानिक कलाकारमध्ये आपले जे स्थानिक कलाकार घेतो आपण मॉब सीनसाठी जे स्थानिक कलाकार सहभाग आहे असं असेल तर फक्त आव्हान करतो तुम्हाला सांगा किंवा स्थानिक कलाकार त्यांनी उद्या सकाळी यावं म्हणून आपण काल बैठक कार्यकर्त्यांची घेतो त्यात आविषयी आपण कार्यकर्त्यांजवळ मांडला आहे त्यातले काही जे नाट्यकर्मी लोक आहेत त्यांनाच आपण त्या बैठकीला बोलवलं होतं आणि त्यांच्याकडे ती जबाबदारी पुढे दिलेली आहे ती सगळी मंडळींना तो विषय सांगितला आहे आणि आपणही तो आत्ता जरा याच्या माध्यमातून केला जातो म्हणजे आपण मी पोलीस यांच्या वतीने आपल्या सगळ्यांचे पुन्हा आता आभार मानून पत्रकार परिषद संपवतो. धन्यवाद. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.